नमस्कार बालमित्रांनो, आज किती छान तयार झालात तुम्ही मला माहिती आहे. दररोज अशी छानपैकी तयारी असते तुमची, हो ना? चला तर आज आपण आपल्या अवतीभोवती दररोज आपल्या निरीक्षणात येणाऱ्या गोष्टींबद्दल बोलूया. आपण दररोज सकाळी उठल्यानंतर छान अशी तयारी करतो. शाळेत जातानाही आपली तयारी असतेच. त्यानंतर एखाद्या गावाला जायची किंवा कार्यक्रमात किंवा लग्नात जायचं म्हटलं तर विचारायलाच नको. तयारी खूप दिवस आधीच सुरू झालेली असते. अरे हो, दिवाळीचा सण आठवा बरं. डोळ्यासमोर काय चित्र आले तुमच्या? या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की प्रत्येक गोष्टीसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची तयारी करत असतो. परंतु एक गोष्ट सगळ्या प्रकारच्या तयारीमध्ये सारखीच असते. सांगा भाऊ, ती कोणती आहे? ती गोष्ट म्हणजे तयारीतील सर्वात महत्त्वाची बाजू, आणि ती आहे आपले कपडे. शाळेत, बाहेरगावी, कार्यक्रमात, लग्न समारंभात किंवा एखादा सण आला तरी आपण आपल्या तयारीत कपड्यांकडे अधिक लक्ष देत असतो. पण मला एक सांगा, आपण जे कपडे वापरतो ते नेहमी एकाच प्रकारचे किंवा सारखे असतात का? नाही ना? तर त्यांच्यामध्ये प्रसंगानुसार, वातावरणानुसार आणि प्रदेशानुसार बदल होत असतो. चला तर मग आज आपण आपले कपडे या घटकाबद्दल अधिक माहिती घेऊया.